परदेशी प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात याच चक्रीवादळाच्या बातमीने. हो, आता या क्षणाची जी अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि अर्थात त्याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. याच चक्रीवादळाचं रौद्ररूप जे आहे ते बघायला मिळत आहे. एनडीआरएफच्या 115 टीम ज्या आहेत त्या रवाना करण्यात आल्या आहेत बंगालसह ओडिसाच्या किनारपट्टीला धोका. आणि उद्या ओडिसाच्या किनारपट्टीला हे याच चक्रीवादळ धडकणार असल्याचं कळतंय. समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे. आणि याविषयी अधिक बोलणार आहोत हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे आपल्या बरोबर आहेत. प्राध्यापक किरण कुमार जोहरे, समुद्राच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे. वारा सुटलेला आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय, लाटा उसळत आहेत. ही सगळी वादळापूर्वीची लक्षणं आहेत का? आपल्याकडे एक म्हण आहे की वादळापूर्वी शांतता असते, असाच काहीसा हा प्रकार आहे. वादळ जे आहे ते समुद्रामध्ये घोंगावत आहे आणि ते भुवनेश्वर पासून कलकत्त्याच्या दिशेने साधारणतः थोडस एक 100 ते 200 किलोमीटर अंतरावरती घोंगावत आहे समुद्रामध्ये. आणि ते रात्रीमधनं कदाचित म्हणजे त्याचा लँडफॉल होऊ शकेल असं दिसतंय. आणि ते त्यामुळे संपूर्ण तयारी जी आहे ती ओडिसा आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर महाराष्ट्राला धोका नाही आहे, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या चक्रीवादळाने आणलेल्या बाष्पामुळे काहीसा पाऊस वाढू शकेल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण या भागामध्ये कुठलाही धोका या वादळाचा नाही आहे, त्यामुळे नागरिकांनी उगीचच घाबरून जाऊ नये. धन्यवाद किरण कुमार या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि याचबद्दल अधिक आपण जाणून घेणार आहोत चक्रीवादळाची नेमकी दिशा कशी असू शकते, त्याचा प्रवास कसा आहे, माझे सहकारी विलास यांच्याकडनं. विलास. विशाल, आजची रात्र ही अत्यंत महत्वाची वादळी रात्र ठरू शकते, विशेषतः ओडिशा आणि त्यानंतर पश्चिम बंगालसाठी. या वादळाचा प्रवास हा रौद्र रूपापेक्षा कमी नाही आहे आणि तो कसा असणार आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून जाणून घेऊया. खरं तर तोक्ते चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झालं, गुजरातला ते धडकलं, ते क्षमतेनं क्षमतय तोच पश्चिम बंगालच्या या उपसागरामध्ये हे वादळ निर्माण झालं. मी पुन्हा एकदा झूम करून दाखवतो की आता हे वादळ या दिशेनं वर सरकत चाललेलं आहे आणि ते पश्चिम बंगाल ओडिशाच्या दिशेनं चाललेलं आहे. बालासोर पासून 380 किलोमीटर आता ते दूर आहे आणि पुढच्या 12 तासामध्ये ते समुद्र किनाऱ्यावरती लँडफॉल होईल असं सांगितलं जातंय. बालासोर या ठिकाणी ते धडकेल समुद्र किनाऱ्यावरती असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वादळाचा जो वेग आहे तो वेग अत्यंत जास्त असणार आहे, तब्बल 195 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारे वाहतील. आणि त्यामुळे जेव्हा हे लँडफॉल होईल तेव्हा अक्षरशः त्यानं रौद्ररूप धारण केलेलं असेल असं हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे. बंगालच्या उपसागरामध्ये उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अशा प्रकारची वादळं येऊन धडकत असतात. खरं तर आता नॉर्थ इंडिया ओशन सायक्लोन सीझन सध्या सुरू आहे, जो 2 एप्रिलला सुरू होतो आणि डिसेंबरपर्यंत चालतो. पण या सीझनमध्ये हे जे चक्रीवादळ आता धडकतंय, याच चक्रीवादळ हे चक्रीवादळ अत्यंत शक्तिशाली आहे आणि पुढच्या 12 तासामध्ये हे चक्रीवादळ जर समुद्र किनाऱ्यावरती धडकलं तर मोठा हाहाकार ते माजू शकतं असा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय. कारण अत्यंत शक्तिशाली असं हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात घोंगावतंय, त्याचा वेग प्रचंड आहे आणि त्याचमुळे 180 पेक्षा जास्त एनडीआरएफच्या टीम या वादळाच्या नुकसानीचा त्यातून बचाव करण्यासाठी म्हणून तिथं पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे आजची रात्र ही ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी वादळी रात्र ठरणार आहे. हे वादळ आता त्या दिशेनं घुंगावत निघालेलं आहे. विशाल, विलास या सगळ्या माहितीबद्दल. तर निसर्गाचं संकट खरं तर त्यापुढे कोणाचं काही चालत नाही, पण अर्थात या संकटातनं किंवा या वादळामुळे जे काही नुकसान होणार आहे किंवा मनुष्यहानी होऊ नये या दृष्टिकोनातनं सगळी पूर्वतयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. चला आशा आणि अपेक्षा व्यक्त करूयात की यातनं ठीक आहे, म्हणजे काही मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं पण मनुष्यहानी होऊ नये. पुढे पाहूयात. भारतीय उपखंडात मान्सूनपूर्व काळात 2 मोठी चक्रीवादळं दाखल झाली आहेत आणि त्यामुळे या सक्रिय चक्रीवादळांमुळे येणारा मान्सून लांबणार का आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व कामांवर परिणाम होऊ शकतो का, याच संदर्भात मुंबई हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी शुभांगी भुते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव.
भूते आपल्यासोबत मुंबई हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी शुभांगी भूते मॅडम आहे. मॅडम, नुकतंच तोक्ते चक्रीवादळ येऊन गेलेले, आता याच चक्रीवादळ येणार आहे. लागोपाठ या दोन चक्रीवादळामुळे मान्सूनवरती काय परिणाम होईल का? शेतकऱ्यांना चिंता आहे की मान्सून काही पुढे लांबला जाईल का किंवा वेळेवर येईल, काय नेमकं आहे? आजच म्हणजे काही भागांमध्ये म्हणजे अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर अजून त्याचा प्रोग्रेस अजून बंगालच्या उपसागर आणि श्रीलंकेच्या जवळ आणि कमोरियन मालदीव एरियामध्ये सुद्धा मान्सून आता प्रोग्रेस झालेला आहे, त्याचा अजून समोर तो ॲडव्हान्स झालेला आहे. आणि हे चक्रीवादळं जे आले आहेत हे ह्याचाच फारसा परिणाम जाणवणार नाही, कारण भारतीय हवामान विभागाने 31 मे ही केरळवर दाखल होण्याची तारीख सांगितली आणि ती पण सरासरी तारखेच्या एक दिवस आधी आहे, त्याच्यामुळे सर्वसाधारणतः खूप फरक पडेल असं दिसत नाही आहे. आणि एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट दाखवत आहे त्याच्या अनुषंगाने म्हणजे जर महाराष्ट्र कोर्स म्हणाल तर जेव्हा मान्सून केरळला दाखल होईल त्याच्यानंतर अरेबियन सीची ब्रँच जास्त ॲक्टिव्ह आहे का बंगालच्या उपसागराची आहे ब्रँच ॲक्टिव्ह आहे ह्याच्यावर डिसाईड होणार. आणि सरासरी तारीख आपल्याकडची 10 जून आहे, तोपर्यंत तुर्तास तरी जसं एक्सटेंडेड रेंज फोकस दिसतोय तरी असं खूपसा म्हणजे फरक पडेल असं काही जाणवत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले, उदय जाधव, न्यूज 18, लोकमत, मुंबई. पुढे बातमी नाशिक बंद. अवाजवी बिल, हो, अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयात राडा झालेला आहे. डिपॉझिटचे पैसे परत करा आणि या सगळ्या मुद्द्यावरनं खरं तर बाचाबाची झाली आणि ते पैसे परत न दिल्यानं एकूणच गोंधळ झाला. 1,40,000 रुपये डिपॉझिटचे पैसे परत द्यायला नाशिकमधल्या एका मोठ्या रुग्णालयाने नकार दिला आणि त्यामुळे या रुग्णालयात अर्धनग्न अवस्थेत एका सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलन केले. दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाईचा नागरिकांकडून निषेध करण्यात आला. पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलकांनी जितेंद्र भावेंना सोडण्याची मागणी केली. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गोंधळ झालेला आहे. पोलिसांकडनं वारंवार सूचना केल्या जात आहेत की नागरिकांनी गोंधळ करू नये, मात्र आक्रमक झालेलं आहे. या ठिकाणी जितेंद्र भावे यांचे कार्यकर्ते काही जितेंद्र भावेंना अटक करण्यात आली आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काय प्रतिक्रिया आपली? आता सध्याला आम्हाला असं वाटतंय जे भावे सर आहेत त्यांना फक्त सोडण्यात आलं पाहिजे आणि जवळजवळ गेल्या 3 वाजेपासून आम्ही इथे मूर्खासारखं थांबलेलो आहे. पोलीस प्रशासन पण एकदम टाळाटाळ करून त्याच्यावर ना गुन्हा दाखल केलाय ना काही केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही जनतेचे 4 कोटी वाचवलेले आहे. 4 कोटी वाचवल्याबद्दल आम्हाला फळ काय मिळत आहे? जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आली आहे आणि आम्ही गेल्या 3 वाजेपासून इथे मूर्खासारखं उभं आहोत. काहीही कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. वारंवार टाळाटाळ केली, माझी सुद्धा वारंवार टाळाटाळ केली आहे आणि जेव्हा मी अग्रेसिव्ह होते तुम्हाला म्हणता फेसबुकवर लाईव्ह करायला तुम्हाला रजिस्ट्रेशन लागतं, ते रजिस्ट्रेशन आहे का तुमच्याकडे? ही कुठली पद्धत झाली या पोलीस प्रशासनाची बोलायची मला ते सांगा. आणि मुळात मुद्दा म्हणजे जितेंद्र भावे सर हे नेहमीच आमच्यासाठी जिंदाबाद राहतील. अशा प्रकारे आक्रमक झाले हे जितेंद्र भावेंची सर्व टीम आहे. बिलं कमी करणं असेल, रुग्णालयात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं असेल आणि त्यानंतर बिलं कमी करणं, त्याही भावेंना अटक झाली आहे किंवा हे सर्व प्रकरण जे घडलंय याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? आज पण दुपारपासून या ठिकाणी तसं जर पाहिलं तर हा खूप मोठा अन्याय झालेला आहे. भावेंवर नाही, हा जनतेवर अन्याय झालेला आहे. आम्हाला अटक करावी कारण ज्या सर्वसामान्य जनतेसाठी भावे लढतायत तर हा अन्याय पूर्ण सर्वसामान्य जनतेवर झालेला आहे. आणि आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो कारण एक हे पोलीस स्टेशन सांगताय का? हे पोलीस स्टेशन सांगताय का तक्रार दाखल करा. 1 महिन्यापासून 3 तक्रार यांच्याकडे दिलेल्या आहे, रिश्यूड कॉपी आहे. त्याच्यावर काय कारवाई केली यांनी? इतक्या दिवस तर ज्योती जर कारवाई केली असती ना हॉस्पिटलवर तर आज ही वेळ आली नसती, कपडे काढायची वेळ आली नसती. काय या पोलीस स्टेशनने ना 3 वेळेस देऊन सुद्धा यांनी कारवाई केलेली आहे. काय आणि ती कारवाई जर केली असती तर आज ही वेळ आली नसती. सर विषय असा आहे की यांची कान आहे ना काचा फुटल्याशिवाय दगडफेक झाल्याशिवाय उघडतच नाही. आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलं ते आमच्यावर पॅनडेमिकचे गुन्हे दाखल करताय. म्हणजे यांचे काचा फोडले गेले पाहिजे, शिविगाळ गेले पाहिजे, यांचे डोके फोडले गेले पाहिजे, यांची हीच इच्छा आहे का? आपण बघतोय अशा प्रकारे या अशा संतप्त प्रतिक्रिया नाशिककरांच्या आहे. जितेंद्र भावे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आवारामध्ये
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि अर्थात जितेंद्र भावेंच्या समर्थनार्थ आता त्यांचे कार्यकर्ते असतील बहुतांशी नाशिककर असतील ते आता पोलीस स्टेशनच्या बाहेर जमल्याचं आपण बघतोय. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल आणि संवादाबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या निवासस्थानावर ईडीनं छापे टाकले. सीबीआयनं तपासात मनी लॉन्ड्रिंगचीही शंका व्यक्त केली होती आणि त्याचा छडा लावण्याकरता सीबीआयने ही माहिती ईडीला दिली आणि त्यानंतर कारवाईला वेग आला. नागपूर शहरात सकाळीच ईडीच्या पथकाची कारवाई सुरू झाली. शिवाजीनगर भागातल्या सागर भटेवरा यांच्या निवासस्थानी हे पथक धडकलं. या पथकानं टाकलेल्या छाप्यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. सागर भटेवरा हे अनिल देशमुख यांचे निकटवर्ती आहेत. ईडीनं सागर भटेवरांसह सदर इथल्या सुमित आयझॅक आणि जाफरनगरमधल्या जोहर कादरी यांच्या निवासस्थानावर सुद्धा छापा टाकला. भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकुण लागल्यानंतर ईडीनं छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या तरी नेमकं घराच्या आतमध्ये कुटुंब आणि समजून जा आता जर का आपण समित आयझॅकच्या घरी घरापुढे आहे तर ते घरामध्ये आहे की नाही याबद्दल कन्फर्मेशन मिळू शकली नाही. मात्र त्यांच्या कुटुंबातले सदस्य आणि ते देखील असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की समीर भटेवार हे देखील त्यांच्या घरी असल्याचं बोललं जात होतं आणि जे जोहर कादरी आहे ते नागपूरला आहे की नाही याबद्दल अजून कन्फर्म करू शकलं नाही कारण की त्यांचं जास्तीत जास्त वास्तव हे मुंबईला राहत होतं. त्यामुळे पण या तिन्ही ठिकाणी ज्या काही सर्चिंग झालं, जे काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागले त्यावरनं तपासाची पुढची दिशा ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं प्राथमिक तपास करून त्या आधारावर 21 एप्रिलला सीबीआयच्या दिल्ली इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यात अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करण्यात आले. त्या अनुषंगानं सीबीआयनं यापूर्वी छापे टाकले. आता देशमुखांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. या तपासातून काय हाती लागलं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्याशी न्यूज 18 नेटवर्कने खास बातचीत केली. संघाशी जोडलेल्या जवळपास 4,500 डॉक्टर हेल्पलाईनच्या माध्यमातून सेवा देतात. तसंच संघाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये जवळपास 10,000 बेड्स उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच 1,256 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून जवळपास 44,000 युनिट्स रक्तसाठा जमा झाला आहे. दरम्यान लसींच्या जागरूकतेसाठी या पार्श्वभूमीवर 8,000 ठिकाणी सुमारे 22,000 अधिक स्वयंसेवक काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बातचीत करने के लिए हमारे साथ मौजूद हैं संघ के अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर जी. सुनील जी, पिछली बार जब लहर आई थी तो स्वयंसेवक सड़कों पर दिखाई दे रहे थे, भोजन बांटते हुए, काढ़ा देते हुए, मेडिसिन देते हुए, लोगों को घर पहुंचाते हुए. लेकिन इस बार की जो लहर है पिछली बार से ज़्यादा खतरनाक है, लोगों की ज़्यादा जाने गई हैं, बड़ी संख्या में इफेक्टिव हुए लोग. लेकिन संघ जो पिछली बार की तुलना में देखें तो इस बार नहीं कहीं दिखाई दे रहा. ऐसा नहीं, संघ तो हमेशा पहली लहर में जैसा काम किया वैसा ही काम इस लहर में भी कर रहा है. इस बार की आवश्यकताएं कुछ अलग थी, जिसमें ऑक्सीजन है, हॉस्पिटल ओरिएंटेड आवश्यकताएं ज़्यादा थी और इसलिए वो काम का तरीका अलग था. सरकारी अस्पतालों में लोगों को सहायता करने का काम किया और ऑक्सीजन ये महत्वपूर्ण था, इसलिए आइसोलेशन सेंटर ऑक्सीजन की व्यवस्था होने के बाद शुरू की है. अभी लगभग लगभग 3,938 स्थानों पर हेल्पलाइन चल रही है. लगभग 700 से ज़्यादा स्थानों पर कोविड सेंटर्स चलाए जा रहे हैं जिसमें कई सारे बेड्स हैं और उसमें कई सारे ऑक्सीजन युक्त बेड भी है. तो बहुत सारे कार्यकर्ता लगे हुए हैं. वैक्सीनेशन की जागरूकता के लिए लगभग 8,000 से ज़्यादा स्थानों पर कार्यकर्ता काम कर रहे हैं. तो बहुत सारी ऐसी काम लगातार चल रहे हैं और संघ के बराबरी से पिछले बार लोग माइग्रेट कर रहे थे तो लोग रस्ते पर थे, भोजन की आवश्यकता ज़्यादा थी इस समय. इस समय वो आवश्यकताएं कम है क्योंकि हमने वो व्यवस्थाएं समाज में बनी है.
इसलिए वो काम भी चल रहा है, कई लोगों को हेल्पलाइन में जो लोग हैं उनके लिए काम कर रहे हैं, लेकिन मुख्यतः ये काम हो रहा है। कैमरा पर्सन राकेश नेगी के साथ यतेंद्र शर्मा, दिल्ली, न्यूज 18 इंडिया। यानंतर या बुलेटिन मध्ये इथेच सांगणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।